पेपर फुटी प्रकरण, एसटी संप, ओबीसी आरक्षण आणि वीज बिलाच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता, अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची खलबत। हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार का याकडे लक्ष, काल चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, विरोधकांचा हल्लाबोल। शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकरांची ईडीकडून 8 तास चौकशी, नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी झाली हे अद्याप अस्पष्ट, तर भाजप कार्यालयातून ईडी सूत्र राऊतांचा डोळा। कोरोनाची तिसरी लाट अटळ मात्र घाबरण्याचं कारण नाही, तज्ञांचा दावा, तर ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचं सर्व राज्यांना पत्र। राज्यात पारा घसरला, धुळ्यामध्ये 5.6, परभणीमध्ये 8 अंश तापमान, तर विदर्भात रस्त्यावर झोपलेल्या दोघांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता। दुबईच्या शासकाचा 6व्या पत्नीला घटस्फोट, पोटगीमध्ये द्यावे लागणार 5.5 हजार कोटी, ब्रिटनच्या कोर्टाचा शेख मोहम्मद यांना आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।